आपल्या जिल्हा रुग्णालयापर्यंत किंवा त्या नर्सेसना जाण्यासाठी जी प्रोव्हिजन आहे त्यांना जाण्यासाठी जी काय आपल्याला व्यवस्था करायची आहे तसेही आपल्या माध्यमातून आणि अध्यक्षांच्या माध्यमातून आज प्रशासनाला आदेश देतो की त्यांची सोय त्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे, ते करावी हे मी आदेशित करतो. विरोधी पक्षनेते. अध्यक्ष महोदय, माझे दोनच प्रश्न आहेत. मंत्री महोदयांनी सांगितलंय की बाबा हे प्रतिबंधात्मक उपाययोजना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे राबवणी एवढा एकमेव त्याच्यामध्ये उपाय आहे. आता ह्या पालघर जिल्ह्यामध्ये हत्ती रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी यंत्रणा सरकारची कार्यरत आहे त्या यंत्रणेमध्ये सध्या किती अधिकारी आणि किती कर्मचाऱ्यांची पदं मंजूर आहेत आणि त्याच्यापैकी किती पदं ही भरलेली आहेत आणि किती पदं रिक्त आहेत. दुसरा प्रश्न, हत्ती रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी मागील वर्षभरामध्ये पालघर जिल्ह्याला किती निधी मंजूर झाला आणि त्याच्यापैकी वर्षभरात किती निधी खर्च झाला. दादाने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, खरं तर दादा आपल्याच काळामध्ये काही पदं भरली गेली गेल्या 2.5 वर्षामध्ये. जवळपास 30,973 पदं आपल्या महाराष्ट्राचं ओव्हरऑल हे रिकामी होती. भरलेली पदं 20,146 आहेत आणि रिक्त पदं 10,827 आहेत. जस्ट एक स्पेसिफिक त्याचा मी ओव्हरऑल जो ओव्हरऑल रिव्ह्यू जो खाली येतोय मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तुम्हाला ओव्हरऑल तुम्हाला महाराष्ट्राची सिच्युएशन सांगितली, पालघरचंही सांगतो स्पेसिफिक ते माहिती घेऊन तुम्हाला त्याचं उत्तर मी देतो पालघरच्या बाबतीतलं. पण ओव्हरऑल जे आहे की ह्या ठिकाणी सर्व सदस्यांनी थोडं सेन्सिटिव्ह होणं गरजेचं आहे, कारण आरोग्याशी संबंधित हा प्रश्न आहे आणि जवळपास 10,827 ही पदं रिक्त आहेत. आणि मी सर्व आपल्या प्रशासनाला अध्यक्षाच्या माध्यमातून सगळ्याला विनंती करतो की ही पदं लवकर लवकर भरणं आणि आरोग्याच्या संदर्भात आपल्याला पुढे जाणं अपेक्षित आहे. आणि पालघरच्या संदर्भात ऐका आणि पालघरच्या बाबतीतली जी माहिती आहे आपली ते साधारणतः एक तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत मी माहिती घेऊन तुम्हाला पटलावरती ठेवतो. ठीक आहे, पटला ठेव. अध्यक्ष महोदय, या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे, कारण हा विषय केवळ आपल्या एका जिल्ह्यापुरती पालघरपुरती मर्यादित नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना माहित आहे की राज्यामध्ये या हत्ती रोगाचे मोठ्या प्रमाणात बालक बाधित अनेक रुग्ण आहेत. यावर खऱ्या अर्थानं मी असा माझा प्रश्न आहे की एकूण रुग्णसंख्या किती हे जर लक्षात घेतलं तर आपले डॉक्टर्स या हत्ती रोगासाठी आता कार्यरत किती आहेत आणि उर्वरित जर रिक्त असतील या रोगावर नियंत्रण करायचं आणायचं असेल तर आपण उर्वरित पद आणि आवश्यक उपाययोजना किती दिवसात करणार. माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे ह्याची मोहीम तरी चालूच आहे. म्हणजे आपण प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की 100% लोकांपर्यंत पोहोचणं आणि ह्या गोळ्या ज्या आहेत हत्ती रोगाचा रोग प्रतिबंधक त्याच्या गोळ्या वितरित करण्याचं हे काम युद्ध पातळीवरती चालू आहे. ह्या ठिकाणी ह्या पर्टिक्युलर हत्ती रोगासाठी किती यंत्रणा उभा आहे किंवा किती डॉक्टर्स आहेत हा स्पेसिफिक प्रश्न होता तुमचा. ते पटलावरती तो मी अजून माझ्याकडे माहितीच नाहीये, ते घेतो मी. पण ह्याचं युद्ध पातळीवरती काम चालू आहे, गोळ्या वितरणाचं काम चालू आहे. एक मिनिट ऐकून घ्या, मी तुम्हाला दुसरी गोष्ट होऊ दे. मंत्री महोदय, बोला. चला शिंगणे साहेब. महोदय, तुम्ही सभागृहाला संरक्षण दिलं पाहिजे. मंत्री महोदयांनी स्पष्ट आता सभागृहाला सांगितलं माझ्याकडे आता ही माहिती नाही. मी पण जे प्रश्न विचारले होते त्याचं पण उत्तर मला त्यांनी दिलेलं नाही. माझी आपल्याला विनंती आहे की प्रश्न राखून ठेवा, नंतर पुन्हा तो प्रश्न घ्या आणि आम्हाला नीटपणे उत्तर येऊ द्या, कारण महत्वाचा न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, ठीक आहे. मंत्री महोदय, जो स्पेसिफिक माहिती पालघर विषयाची मागितली आहे